सातपाटी संघ एक प्रतिनिधि अपन और भिवंडी की मशहूर हस्ती मिस्टर यासर घाटे, इनका स्वागत है डिंग डांग वर्ल्ड ट्रॉफी में। वेलकम वेलकम मिस्टर यासर घाटे जी, वेलकम वीआईपी डाइस। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल बॉम्बे पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुडूस। दुसरी मॅच असेल यातील विजयी संघ आणि आमीन बॉईज। आणि सातपाटी संघाला पाय मिळते, तिसऱ्या फेरीमध्ये ते प्रवेश करतायत। पांडुरंग मोर पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, पहिलाच बॉल मेगन पाटील बॅटच्या पट्ट्यातून निसटला बॉल। तदनंतर जर आपण पाहिलं तर बॉल जोवर फील्ड केला गेला, एक रन तिथे इझिली कंप्लीट केली गेली। पांडुरंग मोर आणि मेगन पाटील या दोघांमधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। रोशन पाटील त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये आहे, बघूया कशा पद्धतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल। गणेशपुरी आणि गणेशपुरीच्या विपक्षामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर पाहायला मिळते। चिंचगर आणि गणेशपुरी या दोन टीम मधला हा संघर्ष। पांडुरंग मोर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता रोशन पाटीलच्या विपक्षामध्ये, यावेळेस चकावलं तिथे आणि बॅटची कडा घेत असताना बॉल विकेट कीपर मयुरेश पाटीलच्या हातामध्ये विसावलाय। विकेट मिळतीय, माघारी पडतावा लागेल बॅटरला। खेळाडू बाद बॉम्बे पाडा हा संघ सध्या यानंतर तुम्हाला इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल।
नवीन बैटर मैदान आत मे आशीष पाटिल सद्या बैटिंग करना करता ये ना तुम्हारा पहाय मिलते आशीष पाटिल बंटा बहुया कशा पद्धति ने बैटिंग करेल एक चांगली मैच सद्या मैदान आत मे सुरू है। या मैच मधल पहिलं षटक पांडुरंग मोर च्या हातामध्ये आहे। रोशन पाटील आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना तिथे त्याच्याकडनं थोडीशी चुकी होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळाले। चावीस उजवाष्टीच्या बाहेरनं बॉलला तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, बॅटन बॉल मध्ये संपर्क घडवणं शक्य झालं नाही, चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, निधावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने कॅरी केला गेला। तीन चेंडूचा खेळ संपलाय, तीन चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या आकड्यावर आहे। धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि गणेशपुरी या दोन टीम मधला संघर्ष सध्या तुम्ही मैदानामध्ये पाहताय। फुल टॉस होता, खूप चांगल्या पद्धतीने इथे उडवले बॉलला, स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवले सीमारेषा पार, षटकार मध्ये कन्वर्ट केलाय आशिष पाटीलच्या बॅटमधनं दमदार तडाखा, षटकार सहा। तिथे जो लहानगा आहे बॉल जर काढता आला तर तो एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला आशिष पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर सात या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय पांडुरंग मोर। मॅच बॉल तिथे रिटर्न येतोय, त्याच्यावरच मॅच पुढे कंटिन्यू केली जाईल। चांगल्या उत्तम दर्जाचं क्रिकेट आज प्रेक्षकांना जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। पांडुरंग मोर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय। इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, अशोक जाधव बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी होतोय, विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला। खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतत असताना विकेटचं बदन खेळाडू बाद। चला मॅच कडे वळूया। सध्या जर आपण पाहिलं तर विकेटचं बदल झालंय, नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता। पुढचा बॉल पांडुरंग मोरचा, चांगला बॉल फ्लिक केलाय, इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल। आपण जर पाहिलं तर आत येणारा बॉल होता, त्याला दिशा देणं योग्य समजलं आणि एक रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती, एकेरीज टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आठ या आकड्यावर। पांडुरंग मोर अगदी चांगल्या गोलंदाजी करता ओळखला जातो आणि पहिल्या षटकामध्ये ती चांगली गोलंदाजी आपल्याला त्याच्या वतीनं अद्यावत होत असताना जरूर पाहायला मिळाली। षटक क्रमांक दोन मध्ये बघूया कोणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलं जाईल। षटक क्रमांक दोन करता स्वतः अशोक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्ही पाहताय, यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पहिला मॅच असेल बोंबेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कुडूस, युवा खेळाडू असतील कुडूसचे सर्व त्या टीम मध्ये, सर्व युवा खेळाडूंना अशोक जाधव येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक दोन करता। साहिल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, बघूया कशा पद्धतीने मारा
फलंदाजीच्या ट्रॅकवर साईला पहिलाच बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटन बॉल मध्ये योग्य रीतीचा संपर्क नाहीये एक सिंगल मध्ये चेंडू जरूर कन्वर्ट होईल विकी काळे वेगाने आला बॉलवर धावत जोपर्यंत त्याने बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये तिथे चेंडू जरूर कन्वर्ट होईल एक रनच्या मदतीने धावसंख्या मध्ये वाढ धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 9 वर सिंगल्स आणि डबल्सच्या मदतीने दाफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न सध्या जर आपण पाहताय धनंजय स्पोर्ट्स क्लब यावेळेस मात्र मेघन पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटन बॉल मध्ये अचूकतेचा संपर्क पुनश्च एकदा घडला नाही एक सिंगल वर समाधान मानावं लागतं सिंगल सिंगलच्या मदतीने दाफलकाला पुढे सरकवलं जातंय मात्र हे सिंगलचं सत्र कुठेतरी थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल चिंचगर संघाला कारण मोठ्या फटक्याची अतोनात गरज आहे तीन ओव्हरची मॅच आहे ते तीन ओव्हरमध्ये तुमच्याकडनं अगदी चांगली बॅटिंग ती अपेक्षित जरूर राहील यावेळेस मात्र फटका फसलाय बॉल हवेमध्ये आहे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये अशोक जाधव एक चांगला कॅच कॅरी करत असताना विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद ट्रॅकवर आहे तीन बॉल मध्ये दोन रन्स खर्च केले एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवले विनीत आलाय मैदानामध्ये इथे फ्लिक करायचं होतं मात्र बॉल जर आपण पाहिला तर पिचिंग डाऊन द लेग राहिली आहे त्यामुळे पंचांचे दोन्ही हात समांतर एक धाव इथे गणली जाईल अवंतर अवंतरच्या मदतीनं धावसंख्या 11 या आकड्यावर तीन चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय अशोक जाधव चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळते आपटून टाकण्याचा प्रयत्न जागा बनवली स्ट्रोक करता मात्र जो स्ट्रोक खेळायचा होता ज्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं होतं तो स्ट्रोक त्या चांगल्या पद्धतीचा खेळणं कुठेतरी राहून गेलं एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट होते एक रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 12 वर 51,000 रुपये पारितोषिक असलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्ही पाहताय जिथे मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहतो जवळपास 7 ते 8 गिफ्ट त्या मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला दिले जातात तालुक्यामधली ही पहिली अशी स्पर्धा आहे जिथे एवढ्या जास्त प्रमाणात पारितोषिक दिलं जातं आणि या दरम्यान बॉल तिथे स्टॉप झालाय धावा धावून घ्याव्या लागतील आणि दोन धावा तिथे कंप्लीट केल्यात या दोनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 14 वर 5 चेंडूचा खेळ झालाय या ओव्हर मधला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळते ती टीम गणेशपुरी इथे फटका चांगला आहे मेघन पाटीलला बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलंय त्याला अगदी पांडुरंग मोरच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार षटकार षटक क्रमांक 3 करता गोलंदाजी करता खूप पर्याय होते मात्र या सर्वांमध्ये निवड झाली आहे गोलंदाजी करण्याकरता जितू भोपी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय विनीत आहे स्ट्रायकर एनकडे दोन युवा खेळाडूंमधला हा संघर्ष जितू भोपी सातत्यानं एक नवं टॅलेंट जे गणेशपुरीमधनं तयार झाला आणि सातत्यानं स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं सिद्ध केलं धावसंख्या 20 आहे शेवटचं षटक अंतिम षटक जितू भोपीच्या हातामध्ये इथे दिलं गेलं त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मार्गस्थ केलं जात आहे पहिलाच बॉल उंच हवेत जाईल सीमारेषा पार
षटकार मध्ये कन्वर्ट केलाय. मिड विकेट ला क्लियर करणारा हा दर्जेदार स्ट्रोक 6. मैदानाच्या आत मध्ये आक्रमण सध्या पाहायला मिळते. एक चांगला स्ट्रोक यावेळेस प्ले केला गेला. भव्य स्वागत ज्याला म्हटलं जातं अगदी तसं स्वागत स्वॅगनं स्वागत केलंय. जितू भोपीच पुढचा बॉल. गती परिवर्तन, गती परिवर्तन, पेस व्हेरिएशन, फिरवलं चकवलं फलंदाजाला बंदिस्त करत असताना बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. व्हेरिएशन तुमच्याकडे खूप गरजेचं आहे कमबॅक करण्याकरता आणि ते व्हेरिएशन इथे जरूर पाहायला मिळालं. जितू भोपीच्या माध्यमातून बॉलला कट करत असताना विकेटच्या मागे घेऊन गेला. पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर यावेळेस होता. तो अखूट टप्प्याचा बॉल त्याला फेकून दिलाय अगदी दोरसी मारेच्या पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 32 आकड्यावर 32 ऑन बोर्ड. 3 बॉल अजून शेष आहेत. एक षटकार आला तर 40 जवळ आणि 40 जवळ एक अशी टोटल असू शकते ज्याबरोबर खूप चांगली मॅच इथे निश्चित रंगू शकते आणि त्याच दिशेनं वाटचाल इथे जरूर पाहायला मिळते. 3 बॉल या ओव्हर मधले अजून शेष आहेत. जितू भोपी जर आपण पाहिला तर अगदी पहिला बॉल जो होता ज्यावर षटकार आला तो ओव्हर पिच होता. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर अगदी अखूट टप्प्याचा आणि त्याचा फायदा इथे जरूर मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या विनीतला यावेळी चांगला बॉल अगदी टार्गेटवर सेट केलं चेंडूला. एक सिंगल मध्ये चेंडू जरूर कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आणि इथे सुरक्षित 2 रन्स. तिसऱ्या रन करता कॉल आहे आणि 3 कंप्लीट होतील. चौथीही मिळेल. 4 होतील. आता 5वी घेतील का? काय फिल्डिंग एफर्ट आहेत. अगदी खराब कामगिरी फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे सिंगल होती तिथे डबल झाली, डबल होती तिथे ट्रिपल झाली आणि ट्रिपलला चौथ्या धावेमध्ये म्हणजे 4 धावा इथे धावफलकावर कंप्लीट झाल्या आणि ज्यानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 36 आकड्यावर. धावून काढलेल्या या 4 धावा कुठेतरी जरूर विचार करायला भाग पाडतील शेवटच्या क्षणी ज्या रन्स येतील त्यामध्ये. फुलटॉस होता ऑन साइड ला. खाली क्षेत्रामधला बॉल ला पाठवलाय. यावेळी चेंडू चाललाय सीमारेषा पार. 40 कमसप 40 धावा धावफलकावर. या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये रन्स आलेत 20. अगदी खाली आहे. फिअर बॉल आहे हा बॉल. तुम्हाला रिप्ले मध्ये सुद्धा तो दाखवला जातोय, डिस्प्ले केला जातोय. बॉल त्याची हाईट किती होती. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ. शेवटचा बॉल व्हेरिएशन केलं मात्र नोचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी. 21 आल्यात या ओव्हर मध्ये. खूप जास्त रन्स धाफलकावर लागल्या गेल्यात. 41 धावा आता धाफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजून शेष आहे या ओव्हर मधला. फुलटॉस होता ऑन साइडला. जागा बनवली. खेळ इथे आता मोठ्या धावसंख्येचा असेल कारण विनीतनं जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी. एका षटकामध्ये जितू भोपीला 27 धावा कुठल्यात आणि ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 47 विजया करता 48 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष.
कुडूस एकमेव संघ तुमचा आहे जो मात्र आज कुडूस करणं आशा लागलेले आहेत. आज आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे खेळाचा प्रयत्न करू आणि आम्ही नक्कीच 40-45 धावापर्यंत करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच थँक्यू, थँक्स अ लॉट, बेस्ट ऑफ लक तुम्हाला असतिया. थँक्यू अंबिया बाबे सर, बेस्ट ऑफ लक देताना दोन्ही टीमला. जाऊया आपण मैदानात चालू असलेल्या मॅच कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सूरज. अजलान घाटे आजी आजच ते युएसए वरून आलेत आणि तेही इथे येत आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अच्युत पाटील स्ट्रायकर इन कडे, अशोक जाधव नॉन स्ट्राइक इन कडे, जितू भोपी पहिलाच बॉल ऑन साइड ला, तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट झालाय, मात्र जितू थोडासा क्रीज पासून पुढे गेला आणि त्यामुळे अदनान घाटे यांनी मंचावर यावं. नौ महिने समुंदर के अंदर जो सिप पे रहते हैं, आइए अदनान घाटे जी चेहरे पे चमक. अजलान घाटे जी वेलकम, समुंदर के बादशाह, सफर करने वाली हस्ती, आपका हार्दिक स्वागत है डिंग डोंग वडोली ट्रॉफी में. मैच कडे जाऊया, सध्या चांगली मैच मैदान मध्ये रंगत असताना पुढचा बॉल यावेस खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, फलंदाजाला काही कळण्याआत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. अच्युत पाटील भाई सध्या चांगली गोलंदाजी करत असताना जितू भोपी स्ट्रायकर इन कडे बॅटिंग करतोय. यानंतर कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉम्बे पाडा. या ओव्हर मधल्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर दोन बॉल झाले धावफलकावर, धावसंख्या एक आहे. शांत सुरुवात झाली होती चिंचगरची, मात्र विनीतनं शेवटच्या षटकात ज्या 27 धावा घेतल्या त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. इथे खोलोडपाचा बॉल खोदून काढला, समोरच्या बाजूने चांगला फटका आहे, रोशन पाटील खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मिळतील चार. या चारच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 5 वर. या ओव्हर मधले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा दाफलकावर आहेत. एक चांगला स्ट्रोक इथे चौकाराचा आला. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर एसडी स्पोर्ट्स महापोली जो संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये, यावेळेस मात्र पायातील बॉल ऑन साइड ला खेळायचं होतं, जिथे खेळायचं होतं तिथे गेला नाही. ज्या पद्धतीने अॅनिमेशन बनणं गरजेचं होतं ते बनलं नाही आणि त्याच कारण बॉल तिथे समोरच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, धावसंख्या 6 वर. पहिल्या ओव्हर मध्ये 8 रन आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12, मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये 27 आल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि त्याच कारण धावफलकावर एक चांगली टोटल उभी राहिली. 47 धावा, 48 चं लक्ष आहे, 16 रन पर ओव्हर तुम्हाला इतना धावफलकावर जोडायचे आहेत. अच्युत पाटील भाई सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, 4 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना 6 धावा खर्च केले. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम दर्जेदार इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो स्ट्रोक कायम चर्चेमध्ये, अगदी त्या पद्धतीचा हा फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, चौकाराचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर. दहा धावा दाफलकावर या षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज अच्युत पाटील. यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. थोडासा नाराज आहे स्वतःवर, जो गॅप शोधायचा होता अगदी ते गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथन जर आपण पाहिलं तर 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावर जोडल्या गेल्यात. येणारे 12 बॉल विजयाकरता जर आपण पाहिलं तर डिंग डॉंग चषक 2024 मध्ये सन्मानित केलं जाते वडोलीच्या या ट्रॉफी मध्ये. संपूर्ण देशात विदेशात ज्यांच्या बॅट पोहोचत आहेत, बॅटचे एक मोठे दिग्गज व्यापारी, डबल ए ब्रँड बॅटचे प्रोपरायटर जफर पटेल यांचं स्वागत आणि शाही सन्मान कैलाजी जाधव यांच्या शुभार्थे डिंग डॉंग क्रिकेट क्लबच्या वतीनं होत आहे.
वाडा तालुक्यातील एकमेव छकडा चौकीन सुरुवात करणारे व्यक्तिमत्व जफर पटेल रिंकी महिलाचे मालक सुद्धा ते आहेत। बिंगी 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 फेमस बदनंतर पुलिस सन्मान सुलतान खान यांचं स्वागत आणि सन्मान पापा भाभी यांनी करावं। सुलतान खान यांचा शुभ सन्मान मुख्यमंत्र्यांच्या वतीने सदर तुम्ही पाहताय। या स्पर्धेच्या निमित्ताने ते इथे भेट देतात, आपल्या समवेत जॉईंट होतात, त्यांना इथे सन्मानित केले जातं। वेलकम मिस्टर सुलतान खान डिंग डॉंग ट्रॉफी में आपका हार्दिक स्वागत है वडोली में। सुलतान खान वेलकम। थैंक यू। रोशन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। या षटकातील पहिला बॉल जर आपण पाहिला त्यावर एक सिंगल जोडत असताना रोशन यावेळेस मात्र चांगला बॉल, खूप चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे या बॉल करता। एक रन इथे कंप्लीट झाली, दुसरी करता कॉल आहे आणि वेगाने दोन धावा। या दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर। चांगली सुरुवात गोलंदाजीची जरूर इथे पाहायला मिळाली। या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्ये रन्स नव्हत्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या। इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन वेगळे गोलंदाज आणि मेघन पाटील स्वतःला थोडासा मागे ठेवतोय। रोशन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर न सज्ज होत असताना त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे जितू भोपी। यावेळेस फटका बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर विकेटच्या मागे एक सिंगल तिथे जरूर मिळेल, मात्र एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल। तीन चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा दाफलकावर आहेत। अजूनही तीन चेंडूचा खेळ या षटकामधला शेष राहतोय। रोशन पाटील चांगली गोलंदाजी करताना तीन बॉल मध्ये त्यांना धावा खर्च केला, त्या फक्त 4। यावेळेस अशोक जाधवनं बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक चांगला कॅच कॅरी केला जाईल, माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेट च पतन होईल खेळाडू बाद। और यहाँ पे समुंदर में लोग कहते हैं जमीन पे रहते हैं, ये तो समुंदर में रहते हैं। नाम है हैंडसम अजलान घाटे, मशहूर हस्ती समुंदर की। इनका सम्मान मुख्यमंत्री पर रजा भूरे, इनकी शुभा तुझे सत्कार होता हुआ। मैन ऑफ द सीरीज टू जा चुके हैं अजर घाटे की तरफ से, अजलान घाटे इनका सम्मान मुख्यमंत्री पर किया जा रहा है। समुंदर के बेच मशहूर हस्ती, सात साल समुद्र में घूमे, समुद्र में रहते हैं, समुद्र में सोते हैं। नाम है अजलान घाटे, इनका सत्कार। आपका ड्रीम डॉग ट्रॉफी वडोली में हार्दिक स्वागत। अजलान जी क्या कहोगे, समुद्र की दुनिया और समुद्र की और रंगीन यादें, कैसा लगता है समुद्र में रहने के बाद, हमको बताओ। हम जमीन पे रहते हैं, थोड़ा रिस्की रहता है क्योंकि लैंड और सी में वर्क करने का जो एक्सपीरियंस होता है काफ़ी डिफिकल्ट होता है। स्टार्टिंग में आपको बहुत सारे प्रॉब्लम जो है फेस करना पड़ते हैं, स्लोली स्लोली हैबिट हो जाती है तो आपको एक आदत हो जाती है। क्या बात है, बेहतरीन अंदाज यहाँ पे उन्होंने बताया। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 16 धावा आहेत। नवीन बॅटर मैदानामध्ये ललित जोशी बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळत। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन तुम्हाला सध्या पाहायला मिळत। पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय पुण्याच्या एकदा, जेवढा हवं तसं प्रॉपर जे कनेक्शन नाही आहे।
धावसंख्या 17 वर आहे या षटकातील आतापर्यंत जर आपण एकंदर पाहिले पाच चेंडूचा खेळ झालाय अगदी पडझड सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते मयुरेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय जबाबदारी खूप आहे मात्र या जबाबदारीमध्ये काय बॅटिंग इथे करणं शक्य होईल जो ललित जोशी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे मयुरेश पाटील जो मैदानामध्ये सध्या बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका दमदार आहे बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल षटकारामध्ये कन्वर्ट होईल या सहाच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या जाऊन पोचती येते 23 या आकड्यावर विनीत नांगरे ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली त्याकरता जयराम मडवी यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत दोन ओव्हरचा खेळ ज्यानंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 23 धावा येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 25 धावसंख्येची गरज मयुरेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय 6 बॉल 25 धावा डिफेंड करण्याकरता एक महत्वाचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वर आलाय मेघन पाटील एक्सपिरियन्स आहे गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करू शकतो खूप चांगल्या पद्धतीचे धुरंधर फलंदाज ज्यानं वेठीस धरले मागच्या कित्येक वर्षापासून असा हा एक धुरंधर खेळाडू सध्या गोलंदाजीच्या ट्रॅक वर आहे पहिलाच बॉल ऑन साइडला फटका तेवढा प्रॉपर नाहीये आणि त्यामुळे माघारी परतावं लागेल मयुरेश पाटीलला विकेट सपदर होईल मयुरेश बॅक टू द डगआउट येणारे 5 बॉल 25 धावसंख्येची गरज भरत चोरखे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैदान येत असताना बॅटिंग करण्याकरता मेघन पाटील बघूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पहिला बॉल तेवढा प्रॉपर एक्झिक्यूट झाला नव्हता ज्या पद्धतीने त्याला डिलिव्हर करायचा होता मात्र त्यावर विकेट मिळाली म्हणजे तो बॉल चांगलाच होता असं आपण त्याला जरूर म्हणू शकतो पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाजी करत असताना मेघन पाटील पुन्हा एकदा लोअर फुलटॉस हवेमध्ये आहे बॉल इथे दोन फुलटॉस बॉल जर आपण पाहिले तर दोन्ही फुलटॉस वर इथे विकेट मिळत असताना माघारी परतावं लागतं बॅटरला खेळाडू बाद नवीन बॅटर बाबू येतोय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता मॅच जर आपण पाहिलं तर षटकातील पुढचा बॉल या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर दोन चेंडूचा खेळ झाला या दोन बॉल मध्ये कुठल्याही धावा देत नाही या दोन बॉल मध्ये दोन विकेट्स मिळवतोय हॅट्रिकची संधी आपल्याकरता निर्माण करतोय मेघन पाटील काय इथे विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल षटकातील तिसरा बॉल मेघन पाटील कडनं बाबू या समोर स्ट्रायकर इनकडे चांगला चेंडू उजव्या एसटीवर पिचिंग केली फुलर लेंथ वर बॉल ठेवला तिथं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने तीन चेंडू आणि 25 धावा फक्त औपचारिकता बाकी राहिली अगदी एकतर्फी केलं या मॅचला त्याचं सर्व श्रेय जाईल ते विनीतला शेवटच्या षटकामध्ये जितू भोपी गोलंदाजी करता आला आणि त्याला कुठलेला त्यानं 27 धावा त्यामुळेच ही मॅच त्यांच्या कब्ज्यामध्ये आली या दरम्यान बॉलला उडवलंय पुढच्या एकदा इथे झेल होईल विकेट मिळेल ¿Qué pasa?
मेघन येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. नवीन फलंदाज विकी आलाय मैदानामध्ये. पुढचा बॉल चांगला बॉल तेच तर आरपीसने इथे हा चेंडू डिलिव्हर्ड केला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. एक रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. मात्र विजयाचं स्वप्न ते इथे पूर्णत होणार नाही कारण शेवटचा बॉल आणि फक्त औपचारिकता आहे जी मेघन पाटीलच्या वतीने इथे पूर्ण केली जाईल. त्यानंतर चला लगेचच रेडी राहायचंय मैदानाच्या आतमध्ये यायचं. वेळ घेऊ नका. टीम बोंबे पाडा आणि कुडूस आणि इथे विजयी होते टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. विनीत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. विनीत आपल्याला मुख्य मंचावर यायचे जिथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. खूप चांगला खेळ त्यांना दाखवला. चला फास्ट विनीत सांगरे फास्ट. विनीत नांगरे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. विनीत नागरे यांना मॅन ऑफ द मॅच.